नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आपल्या मोटिवेशनल चॅनलवर. मित्रांनो, यापूर्वी मी शिवजन्म तिथीचे निर्णायक संशोधन या विषयावर दोन प्रकारचे व्हिडिओ बनवलेले आहेत. त्यातील पुढील भाग आपल्या पुढे आता सादर करत आहे. शिवाजी महाराजांच्या जन्मतिथीवरून इतिहासाच्या पानांमध्ये आजही वाद सुरू आहेत. या वादाला आणखी गती देणाऱ्या व्यक्तींमध्ये प्रख्यात इतिहासकार श्री सेतू माधवराव पगडी यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. परंतु त्यांच्या भूमिकेबद्दल मतमतांतरे आहेत. ते नायक होते की खलनायक हा प्रश्न आपल्याला सुद्धा आपलं जे थंबनेल आहे व्हिडिओचं ते पाहून पडलाच असेल. प्राचार्य डॉक्टर एस ए बाहेकरांनी आपल्या ऐतिहासिक ग्रंथमालिकेत या वादावर केलेले संशोधन अत्यंत निर्णायक ठरते. त्यांच्या लिखाणातील दुसऱ्या अध्यायात आपण पाहणार आहोत शिवजन्मतिथीच्या वादातील उपकथानकाच्या नायकाची भूमिका बजावणारे श्री पगडी यांच्या विचारधारेचे सापेक्ष पुरावे व संदर्भ आणि त्यांच्या निर्णयांचे परीक्षण. चला तर शिवजन्मतिथीच्या या ब्रह्मघोटाळ्याच्या गाभ्या डोकावून पाहूया. सुरुवात करूया काही महत्त्वाच्या प्रश्नांनी ज्याची उत्तरे आपण या व्हिडिओत पाहणार आहोत. शिवाजी महाराजांच्या जन्मतिथीचा वाद नेमका कशामुळे सुरू झाला, कोणती ठिणगी होती ज्यामुळे भडका उडाला, आणि यामध्ये श्री सेतू माधवराव पगडींची भूमिका नेमकी काय होती. श्री सेतू माधवराव पगडी यांनी शिवजन्मतिथीबद्दल मांडलेले सापेक्ष पुरावे कितपत विश्वासार्ह होते. प्राचार्य डॉक्टर एस ए बाहेकरांच्या ग्रंथमालिकेतील कोणते मुद्दे श्री पगडींच्या विचारधारेला प्रश्नांकित करतात. शिवजन्मतिथीच्या वादातील पगडींच्या मतांमुळे इतिहासाच्या कोणत्या बाजूंवर परिणाम झालेला होता. शिवाजी महाराजांच्या जन्मतिथीचा शोध घेण्यात आलेल्या अन्य इतिहासकारांच्या मतांशी पगडींशी तुलना कशी करता येईल. पुनर्निर्णय तिथीचे परीक्षण करताना बाहेकरांनी कोणते पुरावे पुढे आल्याचे सांगितलेले आहे आणि ते पगडींच्या पुराव्यांशी कसे भिन्न आहेत किंवा मिळते जुळते आहेत का. शिवजन्मतिथीवरील ब्रह्मघोटाळा आजही का चर्चेत आहे आणि यामध्ये पगडींच्या भूमिकेचा काय परिणाम होऊ शकतो. श्री पगडी यांच्या उपकथानकातील नायक मानले पाहिजे आपण की खलनायक याबद्दलचे विद्वानांचे मत नेमके काय आहे. शिवाजी महाराजांच्या जन्मतिथीच्या प्रश्नावर पगडींनी मांडलेली युक्तिवादाची पद्धत नेमकी काय होती, कोणत्या पुराव्याच्या आधारावर होती, शिवजन्मतिथीच्या वादाचा भविष्यकालीन परिणाम अजून काही होऊ शकतो का, आणि यात श्री पगडींची भूमिका कशी लक्षात राहील. मित्रांनो, या सर्व प्रश्नांची उत्तरे या एकाच व्हिडिओत मिळतील. व्हिडिओ जरी मोठा असला तरी प्रत्येक मुद्दा महत्त्वाचा आहे. प्रत्येक मराठी आणि महाराष्ट्रातील व्यक्तीला ह्या गोष्टी माहिती असणं आवश्यक आहे. त्यामुळे हा दुर्मिळ इतिहास मी तुमच्यापुढे मांडणार आहे. मित्रांनो, एक विनंती आहे की आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आता आपण एक एक मुद्दा सविस्तरपणे पाहूया. शिवजन्मतिथीच्या वादाचे उपकथानक नेमके कसे घडले. श्री सेतू माधवराव पगडी यांचा शिवजन्माची खरी जन्मतारीख 12 मार्च 1628 च्या या मथळ्याचा एक लेख लोकसत्ता दैनिकाच्या 1 ऑक्टोबर 1967 च्या अंकात प्रकाशित झाला. त्यात शिवाजी महाराजांचा जन्म फाल्गुन वद्य 3 शक 1549 म्हणजे 12 मार्च 1628 रोजी झाला असा निष्कर्ष काढलेला आहे. त्यावर उत्तर म्हणून श्री ग ह खरे यांनी श्री पगडी व शिवजन्माची खरी तारीख हा लेख लिहून श्री पगडी यांच्या निष्कर्षातील दोष दाखवून दिले आणि जेधे शकावली, शिवभारत इत्यादी साधनांमध्ये दिलेली फाल्गुन वद्य 3 शक 1551 हीच शिवाजी महाराजांची खरी जन्मतिथी आहे असे प्रतिपादन केलेले आहे. खरे यांचा लेख 22 ऑक्टोबर 1967 केसरीच्या अंकात प्रकाशित झाला. श्री पगडी यांनी नव्याने मांडलेल्या उपकथानकाचा म्हणजे शिवजन्मतिथीचा मूळ आधार बखरी ह्याच होत. पगडी यांनी बखरीमध्ये दिलेला शिवजन्माचा शक बरोबर आहे पण तिथी ही चुकीची आहे असे मानून त्यांनी शिवाजी महाराजांचा जन्म फाल्गुन वद्य 3 शक 1549 म्हणजे 12 मार्च 1628 रोजी झाला असा निष्कर्ष प्रथम काढला होता. त्यानंतर पगडी यांनी शिवजन्म शक 1550 इ.स. 1628 हा युक्तिवाद चालू ठेवून तारखेत बदल केला आणि शिवजन्म वैशाख शुद्ध 2 शक 1550 म्हणजे 25 एप्रिल 1628 या दिवशी झाला असा तर्क पुढे केला. परंतु या तर्काला प्रत्युत्तर पुरावा प्राप्त झाला नाही. तसेच पगडींच्या या नवीन शिवजन्मतिथीला इतिहास संशोधकांनी दुजोरा दिल्याचे
आढळत नाही, त्यामुळे श्री पगडी यांना आपला तर्क चुकीचा आहे हे मनस्वी पटले असावी. हे त्यांनीच लिहिलेल्या इसवी सन 1989 शिवचरित्र या पुस्तकावरून स्पष्ट होते. त्या पुस्तकात पगडी यांनी दिलेली शिवाजी महाराजांची जन्मतारीख पुढीलप्रमाणे, म्हणजेच सन 1630 13 फेब्रुवारी रोजी शहाजहान हा खानदेशातील बर्हाणपूर असीरगड येथे येऊन दाखल झाला. 6 दिवसांनंतर सन 1630 19 फेब्रुवारी रोजी शिवनेरी या निजामशाही किल्ल्यात मोगल साम्राज्याला सर्वात मोठे आव्हान देणारे शिवाजी महाराज यांचा जन्म झाला. ते पुढे लिहितात, परमानंद हा एक विद्वान पंडित शिवाजी महाराजांशी त्याचा निकटचा संबंध. शिवाजी महाराजांच्या सूचनेनुसार त्याने एक महाकाव्य रचले आहे. हे महाकाव्य म्हणजेच शिवभारत होय. या महाकाव्यात मालोजी, शहाजी आणि शिवाजी या भोसले घराण्यातील 3 पिढ्यांच्या जीवनातील घटनांचे वर्णन केलेले आहे. या समकालीन साधनात शिवाजी महाराजांची जन्मतारीख दिली आहे. अशीच जन्मतारीख जेधे शकावली आणि राजस्थानमध्ये सापडलेल्या जन्मपत्रिका यात आली आहे. ही तारीख 19 फेब्रुवारी 1930, परंतु इसवी सन 1627 ही चिटणीस बखरीवरून पूर्वी घेण्यात आली होती. पण चिटणीस बखर ही उत्तरकालीन आहे. या तारखेवर आता कोणीही विश्वास ठेवत नाही. यावरून स्पष्ट होते की त्यांना उपरोक्त ग्रंथातील शिवजन्माची तारीख हीच खरी आहे याची खात्री होऊन त्यांनी तीच मान्य केली हे उघड आहे. तसेच त्यांनी यापूर्वी काढलेला तर्क देखील या नवीन पुरायाची खात्री पटल्यानंतर त्यांना बदलावा लागला हेच खऱ्या इतिहास संशोधकाचे लक्षण मानले जाते. भावी इतिहास संशोधकांना त्यांनी प्रत्यक्ष कृतीने आदर्श घालून दिला हे लक्षणीय आपण इथे समजले पाहिजे. आता पाहूया सापेक्ष पुरावे नेमके कोणते सादर केले गेले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या शके 1551 फाल्गुन वद्य 3 म्हणजे 19 फेब्रुवारी 1630 निर्णायक जन्मतिथीला समकालीन ग्रंथातील अथवा पत्रातील काही वयोमानाच्या सापेक्ष तर्कसंगत पुराव्याने बळकटी येते. शिवभारतातील उल्लेखित व अनुल्लेखित प्रसंगांसंबंधी स्थूलमानाने तर्क करता येईल, पण यापेक्षा अनुल्लेखावरून जास्त अनुमान काढणे योग्य होणार नाही. तर्काला प्रत्युत्तर पुरावा असल्यास तो प्रमाण मानता येईल, त्याशिवाय तर्काला बळकटी येणार नाही. काही ग्रंथांच्या आधाराने तर्काधिष्ठित शिवाजी महाराजांचे वय 12 वर्षाचे होते, पण हे सर्व सापेक्ष पुरावे आहेत. त्यापैकी एखाद्या प्रसंगाचा शककाल निश्चित ठरविता आला म्हणजे तर्कासंबंधी निश्चितता ठरविता येईल. या सूत्राला अनुसरून शककाल दर्शक तर्काधिष्ठित समकालीन ग्रंथातील पुराव्याचा आधार इसवी सन 1630 शिवजन्मतिथीला बळकटी येण्याच्या दृष्टीने शिवाजी महाराजांच्या तर्काधिष्ठित वयाच्या काही महत्त्वाच्या समकालीन सापेक्ष पुराव्याचा विचार करणे आवश्यक आहे. श्रीयुत आवळसकर यांनी चित्रे घराण्यातील ऐतिहासिक कागदपत्रे तपासले. हे घराणे पोलादपूर महाड असून हे चित्रे बाळाजी आऊजी चिटणीस यांचे वंशज होत. बाळाजी आऊजी चिटणीसाचे घराणे हे शिवसमकालीन आणि प्रत्यक्ष शिवाजी महाराजांच्या कार्यात सामील होते. त्यांच्या घराण्याच्या दप्तरात आवळसकर यांना एक जुना टिपण सापडले आणि ते टिपण शिवचरित्र साहित्याच्या 10व्या खंडात प्रकाशित झालेले असून त्यात शिवराज्याभिषेकाचा काळ देताना शिवाजी महाराज त्यावेळी 45 वर्षाचे होते असे स्पष्ट नमूद केलेले आहे. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी शके 1596 म्हणजेच 6 जून 1674 झाल्याचे इतिहास सिद्ध आहे. हे लक्षात घेता त्यावेळी शिवाजी महाराजांचे वय 45 वर्षाचे होते. याचा अर्थ शिवाजी महाराजांचा जन्म 1630 झाला हेच प्रतीत होते. अर्थातच इसवी सन 1627 शिवजन्मतिथीची त्याचा मेळ बसत नाही हे उघड आहे. चित्रे घराण्यातील उपरोक्त पत्रात केलेल्या तर्काला समकालीन अस्सल लेखातून आणि पत्रातून प्रत्यंतर पुरावा सापडतो. शककर्ते छत्रपतींनी 15 वर्षाचे वय असता स्वल्प स्वाता मागून घेऊन उद्योग केला. शिवाजी महाराजांनी स्वराज्यासाठी श्री पाशी इनाम केले ते वर्ष इसवी सन 1645 आहे. हा जर स्वराज्य उद्योगाचा प्रारंभ धरला तर शिवाजी राजांचा जन्म 1630 हाच येतो. यावरून वयकृती आणि पत्र वर्ष जुडले म्हणून आज्ञापत्र लेखक शिवजन्म इसवी सन 1630 हाच सुचवित आहे. याशिवाय व्रतबंध संस्काराचाही उल्लेख अन्यत्र एका समकालीन अस्सल पत्रात मिळतो. यात वय 45 ज्येष्ठ शुद्ध 5 श
1596 म्हणजेच इसवी सन 1674 व्रतबंध राजी यात्रा झाला असा आला आहे. येथील वयाचा कालाचा उल्लेख लक्षणीय आहे. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक 6 जून 1674 रोजी झाल्याचे इतिहास सिद्ध आहे. शिवाजी महाराजांचे वय 45 वर्षाचे असताना त्याचा व्रतबंध झाला या उल्लेखावरून सन 1630 शिवजन्माशी बरोबर मेळ बसतो. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मशक 1551 म्हणजे इसवी सन 1630 हा इतिहास संशोधकांनी निर्णायक म्हणून मान्य केलेला आहे आणि त्यांच्या निर्णयाला महाराष्ट्र सरकारने मान्यता दिलेली आहे आणि तोच खरा आहे याबाबत शंका अजिबात नाही. तेव्हा शिवाजी महाराजांच्या जन्मापासून सुरुवातीच्या जीवनकालपटातील पर्यायाने स्वराज्याच्या संस्थापनापूर्व काळापासून उभारणीशी वय वर्षे वयाच्या 7, 12, 16 व 18 ही क्रांतिकारक आणि परिवर्तन घडून आणणारी सांगितलेली आहे. त्याची संगती आपणाला लावता येते ती अशी की शिवाजी महाराजांच्या 7व्या वर्षी शकी 1558 म्हणजे इसवी सन 1636 पुढे कार्यात मावळाचा मुकासा खुद शहाजी राजांनी कर्नाटकात जाण्यापूर्वी शिवाजी राजांच्या नावे करून दिला. अर्थात आपल्यातर्फे त्यांना पोट माकासदार नेमले हे विशेष होय. वयाच्या 12व्या वर्षी शक 1563 म्हणजे इसवी सन 1641 जिजाऊंसह शिवाजी राजे आणि त्यांच्यासोबत कारभारी गडी माणसे सैन्य इत्यादी देऊन पुण्याच्या जहागिरीत रवानगी केली. वयाच्या 16व्या वर्षी शके 1567 म्हणजे इसवी सन 1645 प्रतिपचंद्राच्या शिवकेनिशी पुण्याच्या जहागिरीत प्रत्यक्ष व्यवहार सुरू केला. वयाच्या 18व्या वर्षी शक 1569 म्हणजे इसवी सन 1647 दादूजी कोंडदेवांच्या मृत्यूनंतर पुण्याच्या जहागीरदारीचा कारभार स्वतःच्या हातात घेतला. उपरोक्त शककाल दर्शक घटना ह्या प्रत्यंतर समकालीन पुराव्यांनी पडताळून पाहता 1630 शिवजन्माला सुसंगत आहेत. त्यामुळे शिवजन्मतिथी संबंधी केलेल्या उपरोक्त तर्काला बळकटी येते. यावरून शिवाजी महाराजांचा जन्म शके 1551 म्हणजे इसवी सन 1630 झाला हे उघड आहे. याशिवाय जिजाऊंचे माहेर सिंदखेड राजा जिल्हा बुलढाणा येथील खुद राजे लखुजी जाधवराव यांच्या घराण्यातील ऐतिहासिक कागदपत्रात जाधवरावांच्या दरबारी असलेल्या भाटांनी लिहिलेले कथन उपलब्ध झालेले आहे. हे कवन जाधवरावांच्या दरबारातील बजरंग भाट व रामसिंग भाट यांनी फासली सन 1051 लखुजी जाधवराव यांच्या घराण्यातील ऐतिहासिक कागदपत्रात जाधवरावांच्या दरबारी असलेल्या भाटांनी लिहिलेले कवन उपलब्ध झालेले आहे. हे कवन जाधवरावांच्या दरबारातील बजरंग भाट व रामसिंग भाट यांनी फसली सन 1051 म्हणजे इसवी सन 1640 केल्याचे आपल्या कवनाच्या शेवटी स्पष्ट केलेले आहे. कवनानुसार 25 जुलै 1629 लखुजी जाधवराव यांची 2 मुले व 1 नातू याची निजामशहानी निर्घृण हत्या केली. त्याची स्मृती म्हणून लखुजी जाधवराव यांच्या पुत्राची व नातवाची समाधी जिजाऊचे चुलते भूतजी उर्फ जगदेवराव यांनी बांधली. आजही ती समाधी चांगल्या स्थितीत उभी आहे. लखुजी जाधवरावांच्या मृत्यूनंतर इसवी सन 1632 जिजाऊंचे चुलते जगदेवराव यांनी जिजाऊला पत्र लिहून भेटीसाठी बोलविले. त्या प्रसंगीचे वर्णन करताना भाट म्हणतो की त्याच्याच शब्दात आता आपण ते पाहूया. राजे जगदेवराव यांनी पत्र लिहिले जिजाबाईला, तुम्ही यावे भेटीला. पत्र वाचून आनंद झाला. जिजाबाईला आली सिंदखेड राजाला. गावी येता दिला निरोप राजाला. राजे जगदेवराव हत्ती घोडे पालख्या म्याने छत्र्या चामर बाजी घेऊन समोर गेले. महाली आणल्या जिजाबाई आणि शिवाजी राजाला. बाजे उदंड वाजली साखर बहु वाटली. आले जिजाबाई बालराजे महालात. माळसा राणीने पाहिले बाल शिवाजीला. प्रेमाचे भरते आले नयनी अश्रू दाटले उचलून घेतले कडेला बालराजाला. हे घडले सन 1042 पालीला. 2 वर्षे मुक्काम झाला सिंदखेड राजाला. आनंद सर्वाला. याचा भावार्थ असा की लखुजी राजांच्या मृत्यूनंतर फसली सन 1042 म्हणजे इसवी सन 1632 जिजाऊ आणि बालशिवाजी राजे जगदेवरावांच्या खास निमंत्रणावरून भेटीसाठी सिंदखेड राजाला आले.
शिवाजी महाराजांची त्यावेळी वय कडेवर उचलून घेण्याइतपत लहान होते, अर्थातच त्यावेळी 3 वर्षाचे वय शिवाजी राजांचे असले पाहिजे. यावरूनही शिवाजी महाराजांचा जन्म 1630 झाला याला पळकट येते. इतकेच नव्हे तर भाट म्हणतो की त्यानंतर या मायलेकाचा मुक्काम 2 वर्षे सिंदखेड राजाला होता. जिजाऊ माहेरी लग्नानंतर कधी गेल्याच नाही असा एक समज इतिहासकारांमध्ये आहे, तोही या भाटाच्या उल्लेखावरून चुकीचा ठरतो. लखुजी जाधवराव मारल्या गेल्यानंतर त्यांनी सिंदखेडला भेटीला यायला पाहिजे होते, परंतु त्या काही अपरिहार्य कारणांमुळे माहेरला भेटीसाठी जाऊ शकल्या नाहीत. हे अपरिहार्य कारण म्हणजे जिजाऊ त्यावेळी गरोदर होत्या, बाळंतपणामुळे त्या वडिलांच्या भेटीला जाऊ शकल्या नाहीत हे उघड आहे. रामसिंग भाटाच्या कौनात ISV 1632 जिजाऊ सिंदखेडला आल्याच्या उल्लेखाला ग्रँडफच्या ग्रंथावरही पुष्टी मिळते. ग्रँडफ म्हणतो की शहाजींनी 1630 मोहिते कुळातील मुलीशी दुसरा विवाह केला. हा विवाह त्यांची पहिली बायको जिजाबाई हिला पसंत नसल्याने नाखुश होऊन ती तिच्या माहेरच्या दुसऱ्या नातलगाकडे ISV 1633 राहायला निघून गेली. ग्रँडफच्या या उल्लेखावरून जिजाबाई ISV 1633 आपल्या नातलगासह तिथे राहायला गेली ही नोंद त्याला कुठेतरी कागदपत्रात पाहायला मिळाली हे निश्चित, पण त्यामागील कार्यकारण भाव लक्षात न आल्याने शहाजीने मोहित्याच्या मुलीशी दुसरे लग्न केल्यामुळे जिजाबाई नाराज होऊन दूरच्या नातलगाकडे निघून गेली असा शोध त्याने स्वबुद्धीने लावला. पण शहाजीचे दुसरे लग्न तो म्हणतो त्याप्रमाणे 1630 झाले नसून ISV 1625 दरम्यान झाल्याचे श्री वासी बेंद्रे यांच्या ग्रंथात सांगितलेले आहे. ISV 1633 ग्रँडफने जिजाबाई नातलगाकडे माहेरी आल्याचा उल्लेख मात्र सत्य आहे, कारण त्याला खुद्द जाधव घराण्यातील भाटाच्या कौनातून दुजारा मिळतो आणि त्यातील कार्यकारण भावही स्पष्ट होतो. मात्र बाकीच्या स्वबुद्धीने ग्रँडफने दिलेला मजकूर चुकीचा ठरतो. तसेच तत्कालीन राजकीय परिस्थिती आणि शहाजी राजांचे त्यावेळीच्या राजकीय हालचाली लक्षात घेता ISV 1632 शहाजी राजांनी निजामशाहीतर्फे बाल निजामशहाच्या वतीने मोगलाविरुद्ध आदिलशाहीच्या पाठिंब्याने 1636 लढा दिला. त्या काळात शहाजी राजांना निजामशाहीची राजधानी पेमबड म्हणजे शहागड, जुन्नर, परिंडा आणि माहुली इत्यादी ठिकाणी हलवावी लागली. निजामशहाला घेऊन सारखी धावपळ आणि युद्धाची धामधूम करावी लागली. एकंदरीत अस्थिर राजकीय परिस्थितीमुळे शहाजी राजांच्या संपूर्ण कुटुंबाचे जीवित धोक्यात आल्याचे स्पष्ट होते. त्याच दरम्यान राजे जगदेवराव जाधवरावांची जिजाऊला पाठविलेले सिंदखेड राजा येण्यासंबंधीचे पत्र मिळाले. शहाजीने शिवबासह जिजाऊला सुरक्षितता म्हणून हा उपाय म्हणून सिंदखेडला म्हणजेच माहेरी जाण्याचा सल्ला दिला असावा. या मायलेखांचा मुक्काम पुढे 2 वर्षे सिंदखेडा राजाला होता हे खुद्द जाधवरावांच्या दरबारातील भाटांनी स्पष्ट केलेले आहे आणि लिहून ठेवलेले आहे. ISV 1632 या काळात 2 वर्षे जिजाऊ बाल शिवबासह सिंदखेडाला मुक्कामाला होत्या. जिजाऊ पुण्याच्या जहागिरीत फसली 1645 म्हणजे ISV 1635 सुखरूप पोहोचल्याचे ही पत्र जगदेवरावांना मिळाल्याचे भाट आपल्या कौनात सांगतो. थोडक्यात उपरोक्त सापेक्ष पुराव्यावरून शिवाजी राजांचा जन्म 1630 असल्याचे स्पष्ट होते आणि उपरोक्त विविध समकालीन अस्सल विश्वसनीय सापेक्ष पुराव्यावरून जेधे शकावली शिवभारत आणि राजस्थानमध्ये सापडलेल्या शिवाजी महाराजांच्या जन्मपत्रिका यातील शके 1551 फाल्गुन वद्य 3 म्हणजेच 19 फेब्रुवारी 1630 शिवजन्माच्या तारखेला बळकटी येते हे जाणकारांना सांगावयास नको. तर मित्रांनो, शिवजन्मतिथीच्या वादात श्री सेतू माधवराव पगडेंची भूमिका नक्कीच महत्त्वाची ठरली, परंतु त्यांच्या सापेक्ष पुरावे आणि युक्तिवादांचे विश्लेषण केल्यानंतर प्रश्न उरतो ते नायक होते की खलनायक. प्राचार्य डॉक्टर SA भाईकरांच्या लिखाणातून आणि इतिहासातील अनेक तपशिलांमधून आपल्याला इतिहासाच्या या वादातली एक नवी बाजू उलगडताना दिसते. आपण ज्या तारखेला शिवजयंती साजरी करतो त्या तारखेच्या सत्यतेबद्दलचा हा वाद आणखी किती काळ पुढे सुरू राहिला हे सांगणे कठीण जरी असले तरी, परंतु हे निश्चित आहे की जवळपास 75 वर्ष शिवजन्मतिथीबद्दलचा वाद हा चिघळत राहिला. शिवरायांच्या खऱ्या अर्थाने ओळख आणि त्यांचा वारसा यांची जपणूक ही आपल्या प्रत्येकावर अवलंबून आहे. म्हणूनच इतिहासातल्या अशा मुद्द्यांचा अभ्यास आणि चर्चा करणं खूप महत्त्वाचं आहे. आजचा हा विचार प्रवर्तक प्रवास तुम्हाला आवडला असेलच तर कृपया विषयावर तुमचे मत
कमेंट्स नक्कीच कळवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमचे चॅनलला सबस्क्राईब करा, कारण इतिहासातील सत्य शोधण्यासाठी ही यात्रा इथे थांबणार नाही. तर शिवाजी महाराजांवर अजून अशी काही प्रसंग, अशी जे काही व्हिडिओ सादर करता येतील ते मी सादर करणार आहे. यात आपल्या सर्वांची साथ नक्कीच हवी आहे. तर मित्रांनो, जय जिजाऊ, जय शिवराय, जय महाराष्ट्र.